उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येला निघाले. ठाणे, मुंबई आणि औरंगाबादमधून हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक स्पेशल ट्रेननं अयोध्येला निघालेत. मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस त्याचबरोबर ठाण्यातून अयोध्येसाठी 21 डब्यांच्या 2 स्पेशल ट्रेन निघाल्यात. तर तिकडे औरंगाबादेतून शिवसैनिकांचा एक जत्थाही अयोध्येला रवाना झालाय. अयोध्येला निघण्यापूर्वी युवासेनेची मोठी बाईक रॅली शहरात काढण्यात आली. श्रीराम मंदिरात महाआरती करून शिवसैनिक भुसावळकडे रवाना झालेत. अयोध्या वारीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलानं तगडा बंदोबस्त ठेवलाय. अयोध्या वारीवरून शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. बातमी राजस्थानमधली आहे. राजस्थानमधले काँग्रेस नेते सीपी जोशी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. हिंदू धर्माबद्दल जर कोणी जाणकार असेल तर तो केवळ ब्राह्मण आहे. धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच असून मोदी किंवा उमा भारतींना नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी यांची तर जातच माहीत नाही, ते काय ब्राह्मण आहेत का, असा वादग्रस्त सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. उमा भारती की क्या जात है मालूम है किसी को? ऋतुमराजी की क्या जात है मालूम है क्या? अरे इस देश में धर्म के बारे में कोई जानता है तो पंडित जानते हैं, विद्वान पंडित कौन कहते हैं, ब्राह्मण. ये अजीब देश हो गया. इस देश में उमा भारती रोगी समाज की है, वो हिंदू धर्म की बात कर रही है. साध्वी जी किसी धर्म की, वो हिंदू धर्म की बात कर रहे हैं. नरेंद्र मोदी जी किसी धर्म की, हिंदू की बात कर रहे हैं. ब्राह्मणों का काम नहीं, ब्राह्मण को समझते नहीं. 50 साल में इनकी अकल बाहर निकल गई, नई अकल शुरू हो गई.